हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण शनिवार वाडा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आज आपण शनिवार वाडा एक्सप्लोर करणार आहोत. आता आपण शनिवार वाड्याच्या मेन गेटमधून आत आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला टू व्हीलरसाठी पार्किंगची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि शनिवार वाडा हे पुण्यामधील एक प्रसिद्ध टुरिस्ट प्लेस असल्यामुळे या ठिकाणी प्रेक्षकांची खूप गर्दी आपल्याला पाहावयास मिळते. ही आपल्याला शनिवार वाड्याची समोरची तटबंदी व हे समोरचे दोन बुरुज आपल्याला दिसत आहेत. आणि या दोन बुरुजाच्या मधून दरवाजा आहे, त्यामधून आपल्याला या शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करायचा आहे. समोरच जो आपल्याला मेन प्रवेशद्वार दिसत आहे या वाड्यामध्ये जाण्यासाठी, तेथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करून आत वाड्यामध्ये जायचे आहे. आता आपण शनिवार वाड्यामधून मेन प्रवेशद्वारावरून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आतमध्ये अशा प्रकारची लांब तोफसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आतल्या साईडनं हा दरवाजा अशा प्रकारे आपल्याला दिसतो. या दरवाजाला दिल्ली दरवाजा सुद्धा म्हटलं जातं. या दिल्ली दरवाजाच्या वरच्या साईडला नगारखाना तयार केलेला आहे. शनिवार वाड्याला जेव्हा आग लागली तेव्हा सगळं काही जळून राख झालं, परंतु दरवाजाच्या वरती असणारा नगारखाना याला काही झालं नाही. शनिवार वाडा हा सिटीमध्ये असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे प्रेक्षणीय स्थळामधील एक प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी दररोज आपल्याला प्रेक्षकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहावयास मिळते. पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच हा शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. सुरक्षिततेला महत्त्व देऊन या शनिवार वाड्याची रचना व बांधणी केलेली आपणास पाहावयात मिळते. शनिवार वाड्यात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तिदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे असे अनेक ठिकाणे आपल्याला पाहावयास मिळतात. पेशव्यांची सत्ता असलेला हा शनिवार वाडा सन 1928 मध्ये अग्नीमुळे जळून राख झाला. आणि फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंतीच आपल्याला सध्या पाहावयास मिळतात. या शनिवार वाड्याचे भूमिपूजन हे शनिवारी या दिवशी झाल्यामुळे याचे नाव शनिवार वाडा असे पडण्यात आले. या बाजूला आल्यानंतर बांधलेल्या खोल्यांचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात.
या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड पाहावयास मिळतो, नारायणराव यांचे निवासस्थान। या ठिकाणी एक अजून एक बोर्ड आपल्याला पाहावयास मिळतो, हा दादासाहेबांचा म्हणजेच रघुनाथराव पेशव्यांचा महाल। या शनिवार वाड्यामध्ये कमीत कमी 1000 आसपास लोक राहत असत, त्यामुळे एवढ्या लोकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हा आपल्याला हौद तयार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो।
तिथेक आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाचे नाव नारायण दरवाजा असे आहे. नारायणराव जेव्हा मुक्ती पावले तेव्हा त्यांचे प्रेम या दरवाजामधून बाहेर नेण्यात आले. तेव्हापासून या दरवाजाला नारायण दरवाजा असे म्हटले जाते. दरवाजाच्या बाजूलाच अशा प्रकारचा जिना आहे. या जिन्यावरून आपण या शनिवार वाड्याच्या तटबंदीवरती जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सुरुवातीला आपण जो नगारखाना पाहिला तिथून सुद्धा आपण किल्ल्याच्या तटबंदीवरती जाऊ शकतो. तटबंदीवरती येण्यासाठी अशा प्रकारचा इथे जिना केलेला पाहावयास मिळतो. या तटबंदीवरती आल्यानंतर अशा प्रकारचा रस्ता आहे. अशा प्रकारे आपण सोहो बाजूंनी हा शनिवार वाडा पाहू शकतो. इथूनच आपल्याला शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारावरचा नगारखाना सुद्धा आपल्याला दिसतो. अशा प्रकारे या तटबंदीवरून शनिवार वाड्याचा पूर्ण परिसर आपल्याला दिसतो आणि अद्भुत सौंदर्य आपल्याला इथे पाहावयास मिळते. समोर आपल्याला पायऱ्यांचा रस्ता खालच्या बाजूला जाताना दिसत आहे. इथून सुद्धा आपण या तटबंदीवरून खालच्या साईडला जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला गणेश रंगमहल आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम घेतले जात असतात.
खिडकीच्या बाजूलाच आणखी एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो, त्याला खिडकी दरवाजा असे म्हटले जाते. इथून आपण आता मेन दरवाजाकडे जात आहोत, म्हणजे दिल्ली दरवाजा शनिवार वाड्याचे मेन प्रवेशद्वार. आशा आहे हा शनिवार वाड्याचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओज पाहत राहा. त्याचप्रमाणे माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय फ्रेंड्स, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.